नमस्कार मंडळी, कुकिंग विथ रुपाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मऊसूत अशी गव्हाची लापशी। पण त्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। एक वाटी गव्हाचा दलिया घेतलेला आहे। आता कुकरमध्ये टाकूयात पाव वाटी साजूक तूप। त्यामध्ये टाकणार आहोत काजू व बदामाचे तुकडे। किमान 2 मिनिटांकरिता अगदी मंद आचेवर काजू व बदामाचा हलकासा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित दोन्ही गोष्टी परतवून घेणार आहोत। उरलेल्या तुपामध्ये दलिया टाकून 6 ते 7 मिनिटांकरिता अगदी मंद आचेवर व्यवस्थित दलिया परतवून घेणार आहोत। येथे बिलकुलही घाई करू नका, दलिया अगदी व्यवस्थित असा परतवून घ्या। जर का तुम्ही घाई केली तर दलिया व्यवस्थित असा फुलणार नाही। ज्या वाटीच्या मापाने आपण दलिया घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपण घेतलेले आहे 2 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध। दूध आणि पाणी हे गरम आहे। जर तुम्ही थंड दूध व थंड पाणी घेतले तर दलिया बिलकुलही व्यवस्थित फुलणार नाही। आता गॅसची फ्लेम हाय करून दणकून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे, दलिया चेक करूयात। ह्या स्टेजला जर तुम्हाला दलिया कच्चा वाटत असेल तर पुन्हा 1 वाटी पाणी टाकून कुकरची 1 किंवा 2 शिट्टी करून घ्या। आता 1 वाटी गूळ टाकणार आहोत। तसं बघितलं तर 1.5 वाटी गूळ टाकला पाहिजे, पण पर्सनली मला थोडंसं गोड कमी आवडतं त्यामुळे मी 1 वाटी गूळ वापरत आहे। गूळ मस्त लालसर रंगाचं असल्यामुळे दलिया देखील शिजल्यानंतर हलकासा लालसरच दिसेल। आता झाकण ठेवून गूळ पूर्णपणे वितळण्याची वाट पाहूयात। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे, रंग देखील लापशीला मस्त आलेला आहे। आता साजूक तुपात तळलेले काजू व बदाम टाकून लगेचच टाकणार आहोत 1/2 चमचा वेलची पूड। आता भलेही लापशीची कन्सिस्टन्सी ही थोडीशी पातळ वाटत असली तरीही 10 ते 15 मिनिटांनंतर जेव्हा लापशी थंड होईल तेव्हा ती हलकीशी घट्टसर होईल, त्यामुळे ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करणार आहोत। अशा प्रकारे मऊसूत आणि हेल्दी अशी गव्हाची लापशी बनून तयार आहे। आय होप फूडीज तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत सी यू अँड बाय।